आईटीएम इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंस ने आज 60 आरोग्य कर्मियों और डॉक्टरों को कोविड योद्धा पुरस्कार देकर सम्मानित किया। पनवेल में आयोजित इस सम्मान समारोह में महापौर डॉक्टर कविता चौथमोल, उप महापौर सीताताई पाटिल समेत तमाम पदाधिकारी और नागरिक मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नागरिकों को उत्कृष्ट सेवाएं देने वाले आरोग्य कर्मियों और डॉक्टरों को आज पनवेल में सम्मानित किया गया। आईटीएम इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंस द्वारा आयोजित सम्मान समारोह में डॉक्टर समेत 60 आरोग्य कर्मियों को कोविड योद्धा पुरस्कार देकर सम्मानित किया। इस अवसर पर पनवेल मनपा की महापौर डॉक्टर कविता चौथमल, उप महापौर सीताताई पाटिल, आईटीएम इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंस के डॉक्टर समीर पाचपुते एवं डॉक्टर दुर्गा प्रसाद अग्रवाल, आईटीएम के हेड डॉक्टर नितिन पुच्चा समेत कई गणमान्य और पदाधिकारी मौजूद थे। महापौर डॉक्टर कविता चौथमल ने कोविड योद्धाओं को पुरस्कार की बधाई देते हुए समारोह को आरोग्य कर्मियों के लिए प्रेरणादायी बताया और आईटीएम की प्रशंसा की। आइए सुनाते हैं अतिथियों ने क्या कुछ कहा। आज नवीन पनवेल इथले प्रेसिडेंट असतील, मग डॉक्टर सलीमजी असतील, डॉक्टर शेलारजी असतील, डॉक्टर राव असतील, इतर उपस्थित होते। आणि खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये ज्या योद्ध्यांनी आपला जीवाची पर्वा न करता रुग्णांचा इथे त्यांची सेवा केलेली आहे किंवा त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे, असं डॉक्टर सिस्टर मग वॉर्डबॉय असतील, इतर सर्वांचा आज सत्कार होतो आहे। आणि ह्या सत्काराप्रसंगी पनवेलचे आमदार सुंदर ठाकूर यांनी आपल्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। आणि हा सत्कार होणं गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये आपण बघितलं की 2 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला स्वतःच्या नातेवाईकांनाही त्या रुग्णांना दूर केलं होतं, त्यावेळेला ह्याच कोरोना योद्ध्यांनी त्यांना जवळ करून त्यांची सेवा केली, त्यांना ट्रीटमेंट दिली आणि आपला जीवही काही योद्ध्यांनी गमावला, म्हणजे त्यांचा सत्कार होणं आज खूप गरजेचं आहे। आणि त्यानिमित्ताने मी आयटीएम कॉलेजचं खूप खूप इथे अभिनंदन व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते। आज या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं, सर्व सत्कार मूर्तींचा त्या ठिकाणी सत्कार ठेवला होता, त्या कार्यक्रमासाठी आपले सर्वांच्या लाडक्या महापौर मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या, तसेच आमचे भुजबल सर उपस्थित होते, समीर दादा उपस्थित होते, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते। मी खरं म्हणजे या ठिकाणी भाषण करण्यासाठी नाही, पण मी या ठिकाणी सर्व आमचे डॉक्टर आहेत त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। आज मला खरंच त्यांचा सर्वांचा आभार मानावे वाटतं, कारण जे आपण राजकीय करतो तेच आज डॉक्टरांनी करून दाखवलं आहे। काही लोकांचा सत्कार जो केला, कारण स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना डॉक्टर असतील, त्याच्यामध्ये नर्स असतील, ह्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत। कारण आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो मग आपलं जीवन कसं असणार आहे, आपण घरी पोचल्यानंतर आपण आजारी पडणार आहोत का, ह्या ठिकाणी ते लोक विचार करून घराच्या बाहेर पडतात, पण त्यांनासुद्धा लहान मुलं असतात। आणि आज मी खरंच या एवढे डॉक्टरांचा जो सत्कार झालेला आहे किंवा नर्सचा जे सत्कार झालेला आहे, मी त्यांचा सर्वांचा मनापासून आभार मानेन। आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फेसुद्धा आज आम्ही ह्या ठिकाणी जे कार्यक्रम घेतो त्यावेळेला आम्ही सर्वांचा एक म्हणजे सत्कार करण्यासाठी डॉक्टर असतील, नर्स असतील, ह्या ठिकाणी आम्ही पोचत असतो। खरंच आम्हाला त्यांचा अभिमान आहे, कारण मी ज्यावेळेला प्रत्येक दवाखान्यात जात असते, डॉक्टरांना भेटत असते, तेव्हा डॉक्टर आम्हाला म्हणत असतात, आम्हाला आशा देत असतात, कारण आम्ही त्यांच्यावरतीच आम्हाला असं वाटत असतं का ते आमचे डॉक्टर नाही आहेत, ते आमचे देव आहेत, कारण देवच आपल्याला साथ देत असते। कारण पेशंटला जर वाचवायचं असेल तर आपले डॉक्टर म्हणजे देव असं आम्ही समजतो। ज्या ज्या वेळेला आम्ही रात्री 2 वाजता कॉल केला, रात्री 1 वाजता कॉल केला, तरी डॉक्टर आमचे कॉल उचलून आमचं ते कामं करत होते, कारण आम्हाला करोना पेशंट म्हणजे आम्हाला खूपच म्हणजे काही लोकांना भीती होती आम्ही त्यापर्यंत कसं पोहोचावं, पण डॉक्टरांनी कधी अशी भीती दाखवली नाही, त्यांना स्वतःला म्हणजे स्वतः कसं काम करावं मनापासून, असं त्या डॉक्टरांनी सर्वांनी काम केलेलं आहे। म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते, असंच त्यांनी चांगले काम करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते। आजचा इव्हेंट होता कोविड वॉरियर्सचं अप्रिसिएशन आणि त्यांना सत्कार करण्याचा कार्यक्रम, आणि त्यासाठी महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि प्रशांत ठाकूरसुद्धा येणार। तर हा कार्यक्रम आता जस्ट कम्प्लीट झाला आणि त्याचं जेवढे कोविड वॉरियर्स होते, डॉक्टर्स, नर्सेस किंवा टेक्निशियन्स किंवा ऑप्टोमेट्रिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली 2 वर्ष सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली आहे। म्हणजे आय थिंक डॉक्टर्स किंवा नर्सेस 7-7 दिवस घरीच नव्हते गेले, किंवा 15 दिवस ते लॅबमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये किंवा नर्सिंग होम्समध्ये
सतत यु नो कंटिन्युअसली पेशंटची सेवा करत होतो. सो त्यांना पण जसं मॅडम म्हणाल्या की जसं त्यांना आपण घरी मुलं आहेत घरी फॅमिली आहे बट स्टील दे प्रिफर्ड स्टेईंग विथ द पेशंट्स टू सेव्ह द मॅन काइंड. आणि आय थिंक आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी केल्या कोरोनासाठी वॅक्सिनेशनमुळे आता आय थिंक वी आर रिअली बेनिफिटेड बाय टू डोसेस ऑफ वॅक्सिन्स अँड आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल हॅव टेकन दोज वॅक्सिन्स अँड वी आर इन अ सेफ प्लेस. सगळीकडे फोर्थ वेव्ह येते वगैरे बट आपण आय थिंक वी आर सो यु नो प्राऊड टू सी दॅट वी आर स्टील फायटिंग इट स्ट्रॉंगली अँड दॅट इज बिकॉज ऑफ द ऑल द मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ. आय लाईक टू रिअली थँक एव्हरी वन हू हॅज कम टुडे फॉर दिस इव्हेंट to make it a grand success because felicitating the COVID warrior is the basic you know thing which should happen all the time and I think ITM Institute of Health Sciences Panvel campus has initiated this. We being a medical and paramedical institute, we thought why not felicitate all the doctors even after I think 2 years of COVID pain which was going through across the country, I think across the world. So this pandemic India I think specifically handled it very well. थैंक यू सो मच. हम लोग ने यहाँ पे आज 60 कोविड वॉरियर्स को फेलिसिटेट किया एंड दे वर लाइक मिक्सड, मतलब सिर्फ डॉक्टर्स को नहीं, डॉक्टर्स नर्सेज पैरामेडिकल दैट इज स्टाफ लाइक मेडिकल लैब टेक्नोलॉजिस्ट सबको हम लोग ने सत्कार किया. एंड मैसेज ये है कि नो उनको अगर अप्रिशिएट करते हैं बिकॉज दीज आर द पीपल हु वर्क सेल्फलेसली बींग माई सेल्फ एज अ डॉक्टर आई नो वी सेल्फलेसली वर्क फॉर द पेशेंट्स एंड द मैनकाइंड. वी डोंट एक्सपेक्ट एनी रिटर्न्स बट टू अप्रिशिएट एंड टू मोटिवेट देम. तो मैसेज यही है कि मोटिवेट करेंगे तो नया जो जनरेशन है दे विल रियलाइज द इम्पॉर्टेंस ऑफ सर्विस अदर देन जस्ट गोइंग आफ्टर अ कमर्शियल थिंग. सो सर्विस टू मैनकाइंड इज द बिगेस्ट गिफ्ट विच इज रिसीव्ड बाय दिस कोविड वॉरियर्स. एंड या एक होता कि वी आर ऑल्सो यू नो इनिशिएटेड कोविड वैक्सीनेशन प्रोग्राम विच वॉज रनिंग फॉर ऑलमोस्ट वेन इट वॉज स्टार्टेड इन दिस कैंपस विच वॉज गिवन फ्री टू द पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन. एंड ऑल्सो वी डिड यू नो कोविड स्वैप कलेक्शन विच वॉज अ सेंटर. एट दैट टाइम इट वॉज एवरी वन वॉज अफ्रेड ना, कोई रेडी नहीं था यहाँ पे इनिशिएट करने के लिए. सो एज अ इंस्टीट्यूट वी थॉट कि वाई नॉट गिव इट टू द कम्युनिटी. सो वी अलॉन्ग विद द पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन वी हैड स्टार्टेड दिस प्रोग्राम ऑफ कोविड स्वैप कलेक्शन एज वेल एज कोविड वैक्सीनेशन. पिछले 2 साल हम सब के लिए, ना सिर्फ हमारे देश के लिए पूरे दुनिया के लिए काफ़ी चैलेंजिंग थे. इसमें काफ़ी डिफ़िकल्टीज़ का सामना करना पड़ा है पूरे दुनिया को और इस वक्त पूरा समाज एक साथ आया. डॉक्टर्स और मेडिकल प्रोफेशन के काफ़ी सारे लोग, नर्सेस, टेक्नीशियंस, लेबोरेटरी स्टाफ, ये सब मिल के डायग्नोस मुझे लोगों का डायग्नोसिस करने के लिए और उनका ट्रीटमेंट करने के लिए उन्होंने काफ़ी सारी मेहनत की है और उन्होंने इतने प्रयत्न करके पेशेंट्स की जानें बचाई है. और इस सब का एक अप्रिशिएशन बोल के आज ITM इंस्टीट्यूट ने ये जो उनके अप्रिशिएशन का जो कार्यक्रम रखा है वो काफ़ी अच्छा था और ऐसे कार्यक्रम होते रहने चाहिए. और मैं डॉक्टर दुर्गा प्रसाद अग्रवाल ITM इंस्टीट्यूट का आभार मानता हूँ. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.